आज उत्तर प्रदेश में जो चुनाव हो रहे हैं वहाँ पे प्रियंका जी ने जो टिकट का डिस्ट्रीब्यूशन किया है वो 40% महिलाओं को टिकट सुनने दी है, तो मेरे समझ से ये बहुत बड़ा उपक्रम है और इसे यदि हम लोग वास्तविकता में लाए तो महिलाएं और आगे आएगी। महाराष्ट्र में भी ये करना चाहिए आपका? अब वो क्या नेतागण डिसाइड करते हैं वो मालूम नहीं। कॅम्पेनने सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रामध्ये, अजून कुठे कुठे कॅम्पेन होणार आहेत? इंदिरा गांधींनी जसं उत्तर प्रदेशामध्ये कॅम्पेन सुरू केलं की मैं लड़की हूँ लड़ सकती हूँ, काय नेमकं आता महाराष्ट्रातली पुढची? प्रियंका गांधींनी सुरू केलं और प्रियंका गांधी दुसरा कोई नहीं, दुसरी इंदिरा आहे। त्यांनी जो नारा आम्हाला दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा नारा आहे आणि त्या नाऱ्यांनी आम्हाला देखील ऊर्जा आलेली आहे। अन्यायाच्या विरोधात आम्ही सगळेजण रस्त्यावर आहोत आणि हे आंदोलन म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जात आहे आणि प्रत्येक महिलेला त्याच्यामध्ये ऊर्जा मिळते आहे आणि आम्ही आमच्या हक्कासाठी या ठिकाणी रस्त्यावर आहोत। जो विषय आहे तो आपण जर बघत असाल की केंद्र आणि राज्य याच्यामध्ये फार मोठी दुबळे निर्माण झालेली आहे, आपल्या संविधानाच्या या सगळ्या गोष्टी विरोधात आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसला सोबत घेऊन ही आघाडी जर झाली तर त्याचं महत्त्व नक्कीच आहे। मी आता जसं म्हणालात की केंद्राने विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण झाला आहे, राज्यामध्ये शिवसेना असेल किंवा इतर नेत्यांना इज्जत घेतली आणि त्याने आरोप केला की ईडीच्या माध्यमातून दमकवण्याचा प्रयत्न झाला। केंद्राच्या सगळ्या एजन्सीज ज्या आहे या सगळ्या एजन्सीजचा दुरुपयोग सगळ्या राज्यांमध्ये होतो आहे आणि त्याच्याचमुळे खूप जास्त, म्हणजे खूप वेळा आपण बघतो की पुलिस जी मंडळी पाठवतात ती पण राज्यांची नसते, ती बाहेरून आलेली असते। याच्या आधी या देशाचं संविधान एवढ्या धोक्यात कधीच नव्हतं जे आता या केंद्राच्या शासनामध्ये आपल्याला दिसतं। दुसरीकडे राजकारणाची भाषा खूप खालावलेली आहे आणि ज्या शिव्या दिल्या जातात बऱ्यापैकी शिव्या या सगळ्या महिलांशी निगडीत असतात, याच्यात कुठे बदल झाला पाहिजे असं वाटतं? मला असं वाटतं हे बिहेवियरल चेंजचा भाग आहे। शिव्या दिल्या जातात आणि महिलांवर शिव्या दिल्या जातात याचा निषेधच आहे। आम्ही आत्ता एक तिसरं चौथं धोरण घेऊन येतो आहे आणि अतिशय व्यापक धोरण या ठिकाणी आम्ही आणतो आहे। 19 फेब्रुवारीला छत्रपतींच्या चरणी आम्ही ते धोरण ठेवलं, त्यांना अपेक्षित आणि सन्मान्य पंडित नेहरूजी आपल्या या देशाचे पहिले पंतप्रधान त्यांनी जे पावलं दाखवली त्या अनुषंगानं आम्ही ते धोरण बनवलेलं आहे आणि 8 मार्चला ते आपल्याला मिळणार आहे। मला असं वाटतं बिहेवियरल चेंज हा फार मोठा येण्याची गरज आहे, म्हणजे सावित्री घरोघरी आणि ज्योतिबाचा शोध जारी, तर त्या शोधासाठी सुद्धा आम्हाला आता कष्ट घ्यावे लागणार आहेत आणि इम्प्लिमेंटेशन करावं लागणार। तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी काय वैशिष्ट्य असणार? मॉनिटरिंग ज्या गोष्टी याच्या आधी नव्हत्या त्या आता इथून पुढे मॉनिटरिंग राहतील। एक मोठी कमिटी आम्ही स्थापन करतो आहे, ती कमिटी राज्य मुख्यमंत्र्यांच्या अंडरमध्ये राहील, दुसरी कमिटी एक राहील ती महिला व बाल कल्याण मंत्र्यांच्या अंडरमध्ये राहील आणि तिसरी कमिटी जी राहील ही कमिटी प्रत्येक पालकमंत्र्याच्या अंडरमध्ये राहील, कलेक्टर त्या ठिकाणी राहतील आणि कंटिन्युअस मॉनिटरिंग याच्यामध्ये राहणार आहे। याच्या आधी हे कधी झालं नाही जे आता आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत।